केंद्र सरकार ने कोरोना की वजह से देश भर में लॉकडाउन की स्थिति से सबसे ज्यादा प्रभावित होने वाले गरीब किसान, गरीब महिला, सीनियर सिटीजन सबको राहत देने के लिए प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के तहत 1,70,00,000 करोड़ रुपए का पैकेज की घोषणा आज की है। इस घोषणा का महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री तथा विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने स्वागत किया है। देवेंद्र फडणवीस ने कहा कि आज वित्त मंत्री द्वारा की गई घोषणा यह देश की जनता के लिए दिलासा देने वाली घोषणा है। हम पूरी तरह राज्य सरकार के साथ यह योजना घर घर पहुंचाने का प्रयास करेंगे। आइए देखते हैं और क्या कुछ कहा पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने। नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात वित्त मंत्री निर्मला सीतारामन जी यांनी गरीब कल्याणाचं जे पॅकेज घोषित केलं आहे त्याचं मी स्वागत करतो। विशेषतः 22,00,000 हेल्थ वर्कर्स करता 50,00,000 इन्शुरन्स असेल, आमच्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये अकाउंटला देण्याचा निर्णय असेल, नरेगाचे वेतन वाढवण्याचा निर्णय असेल, 8 कोटी परिवारांमध्ये फ्री गॅस देण्याचा निर्णय असेल, 20 कोटी जनधन योजनेच्या अकाउंटमध्ये महिलांना 500 रुपये देण्याचा निर्णय असेल, महिला बचत गटांकरता 10,00,000 ऐवजी 20,00,000 फ्री लोन असेल, दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांना 1,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, किंवा आमच्या लोकांच्या नोकऱ्या जाऊ नये या दृष्टीनं 15,000 पेक्षा कमी ज्यांचं वेतन आहे त्यांच्या अकाउंटमध्ये 25% वेतन टाकण्याचा निर्णय असेल, किंवा ज्यांचे ईपीएफओचे अकाउंट आहे 3 महिन्याच्या वेतनाच्या 75% पैसे ते ईपीएफओच्या अकाउंटमधून विड्रॉ करू शकतील अशा प्रकारचा निर्णय असेल, 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ आणि यासोबत राज्यांना मोफत डाळ देऊन किमान 1 किलो डाळ प्रत्येक घरी गेली पाहिजे हा निर्णय असेल, असे अनेक निर्णय जवळजवळ 1,60,000 कोटी रुपयाचे जे निर्णय आज या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केले आहेत। या लॉकडाऊनच्या काळामध्ये गरिबांना, मध्यमवर्गीयांना उपासमारीची पाळी येऊ नये, त्यांच्या नोकऱ्या जाऊ नये आणि त्यांनाही जगता यावं याकरता एक अत्यंत महत्वाचा प्रयत्न आहे। हे सगळे निर्णय त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करू, याकरता सरकारला पूर्ण सहकार्य करू आणि सामान्य माणसाचा जीवन सुकर करण्याकरता जे जे शक्य असेल ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आज करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे याचं मी मनपूर्वक स्वागत करतो।